आता वर्ग आपण वर्ग करायच्या गमती शिकणार आहोत पण अशा गमती शिकण्याआधी आपण एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे काय ते पटकन बघूया वर्ग करायचा म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं म्हणजे पाचाला पाचनी गुणलं की पाचाचा वर्ग होतो आणि पाचापाचा पंचवीस म्हणजे पाचाचा वर्ग आहे पंचवीस आणि ते असं लिहितात आता तुम्हाला दिसेल की पाचच्या वरती मी छोटासा दोन लिहिलेला आहे लाल रंगात तर या दोनचा अर्थ असा होतो की गुणाकारामध्ये पाच दोन वेळेला आलेला आहे पाच गुणिले पाच असा गुणाकार करताना त्यात पाच दोन वेळा आला आहे म्हणून पाचच्या वरती आपण छोटासा दोन लिहून पाचाचा वर्ग असं दाखवतो आणि पाचाचा वर्ग आहे पंचवीस अजून काही उदाहरणं बघूया तीनचा वर्ग आहे नऊ सहाचा वर्ग आहे छत्तीस आणि दहाचा वर्ग आहे शंभर आता आपण आपली पहिली गंमत बघूया ही जी गंमत आहे ही दोन अंकी संख्यांसाठी आहे आणि अशा दोन अंकी संख्यांसाठी आहे की ज्यांचा शेवटचा आकडा हा पाच असतो म्हणजे कुठल्या संख्या पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस अशा पंच्याण्णवपर्यंत पर्यंत कुठल्याही संख्यांना आपण ही, ही गंमत वापरू शकतो आता अशा ज्या संख्या असतात या सर्व संख्यांचा जेव्हा आपण वर्ग करतो त्यावेळेला जे उत्तर येतं त्या उत्तराचे हे शेवटचे आकडे हे कायम पंचवीस असतात पहिलं उदाहरण घेऊया पंचवीस आता पंचवीसचा जर आपण वर्ग करायचा असेल तर आपण असं करतो की त्याची सुरुवात कोणत्या आकड्यांनी होतीये म्हणजे डावीकडून येणारा पहिला अंक कोणता तर दोन दशमस्थानचा जो अंक आहे तो दोन मग आपण आधी दोन घ्यायचा आणि पहिली पायरी म्हणजे त्या दोन मध्ये एक मिळवायचं मग दोन अधिक एक बरोबर झाले तीन आणि दुसरी पायरी म्हणजे पुन्हा एकदा तो दोन घ्यायचा आणि पहिल्या पायरीत जे उत्तर आलंय ते म्हणजे तीन त्या दोन्हीचा गुणाकार करायचा मग दोन गुणिले तीन बरोबर होईल सहा आता जे आपल्याला पंचवीसचा वर्ग करून जे उत्तर येणार आहे त्या उत्तराचा पहिला अंक म्हणजे त्याची सुरुवात करायची सहाने आणि नंतर त्याच्या पुढे लिहायचे पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग आला सहाशे पंचवीस शेवटी पंचवीस का लिहिले कारण अशा सर्व संख्यांचा जो वर्ग असतो त्या वर्गामध्ये सगळ्यात शेवटी पंचवीस असाच आकडा येतो म्हणून पंचवीसचा वर्ग झाला सहाशे पंचवीस अजून एक उदाहरण बघूया पासष्ट आता पहिला जो आकडा आपण घ्यायचा आहे तो डावीकडून पहिला घेतलाय सहा पहिल्या पायरीमध्ये सहामध्ये मध्ये एक मिळवला उत्तर आलं सात दुसऱ्या पायरीमध्ये पुन्हा एकदा सहा घेतलाय पहिल्या पायरीतला जो आकडा आहे सात तो घेतलाय आणि गुणाकार केलाय सही सत्तर बेचाळीस मग आपलं उत्तर काय येणार आहे पासष्टच्या वर्गाचं उत्तर येणार आहे ते बेचाळीस आणि बेचाळीस नंतर लिहायचे पंचवीस म्हणजेच चार हजार दोनशे पंचवीस पासष्टचा वर्ग झाला चार हजार दोनशे पंचवीस आता मी असं म्हणाले की दोन अंकी संख्यांना आपण ही गंमत वापरू शकतो पण तीन अंकी संख्यालाही चालेल का तर तीन अंकी संख्यांना पण चालेल आपण करून बघूया एकशे पंच्याऐंशी असं उदाहरण घेऊ आता या बाबतीत आपण डावीकडून पहिले दोन आकडे घ्यायचे म्हणजे एक आणि आठ असे घेऊन होईल अठरा आता पहिल्या पैरीत अठरामध्ये एक मिळवला उत्तर आलं एकोणीस दुसऱ्या पायरीमध्ये पुन्हा एकदा अठरा घेतलेले आहेत आणि पहिल्या पायरीमध्ये जे एकोणीस आले होते ते अठरा आणि एकोणीसचा गुणाकार केला आहे उत्तर आलेलं आहे तीनशे बेचाळीस मग आपण एकशे पंच्याऐंशीचा वर्ग लिहिताना आधी तीनशे बेचाळीस लिहायचे आणि त्याच्या पुढे लिहायचं पंचवीस म्हणजेच एकशे पंच्याऐंशीचा वर्ग आहे चौतीस हजार दोनशे पंचवीस आता आपल्या लक्षात येईल की आपली गंमत तीन अंकी संख्यांना पण चालतीये पण इथे आकडेमोड थोडीशी कठीण असते म्हणजे अठरा गुणिले एकोणीस हे इतकं सोपं नसतं म्हणून आपण दोन अंकी संख्यांना ही गंमत जास्त सहज वापरू शकतो तीन अंकी संख्यालाही चालते पण तितकंसं ते सहज होत नाही आता पुढची गंमत बघूया आता ही जी गंमत आहे ही दोन अंकी संख्यांसाठी आणि अशा दोन अंकी संख्यांसाठी की ज्यांचा हा एकनी होतो म्हणजे कुठल्या अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस असं एक्क्याण्णव पर्यंत कशालाही आपल्याला करता येईल आता या कुठल्याही संख्यांचा जर वर्ग केला तर त्याचा शेवटचा आकडा हा कायम एक असतो पहिलं उदाहरण घेऊया एकतीस आता डावीकडून पहिला आकडा घ्यायचा आहे दशमस्थानचा कोणता आहे तीन मग पहिल्या पायरीमध्ये त्याची दुप्पट करायची किंवा त्याच्यात तोच मिळवायचा मग तीन अधिक तीन बरोबर सहा दुसऱ्या पायरीमध्ये त्याला त्यांनीच गुणायचं किंवा त्याचा वर्ग करायचा म्हणजे तीन गुणिले तीन झाले नऊ मग आता आपलं जे उत्तर येणार आहे एकतीसच्या वर्गाचं त्यात आपण आधी दुसऱ्या पायरीतला अंक लिहायचा म्हणजे नऊ नऊ नंतर पहिल्या पायरीतला अंक लिहायचा सहा आणि सगळ्यात शेवटी लिहायचा एक कारण अशा वर्गांचा शेवटचा अंक कायम एक असतो म्हणजेच एकतीसचा वर्ग झाला नऊशे एकसष्ट आता अजून एक उदाहरण घेऊया एकसष्ट आता ह्याच्यामध्ये जो डावीकडून पहिला अंक येतो आहे सहा मग पहिल्या पायरीमध्ये सहा अधिक सहा करायचे उत्तर येणार आहे बारा दुसऱ्या पायरीमध्ये सहा गुणिले सहा करायचे उत्तर येणार आहे छत्तीस आता इथे बघा की पहिल्या पायरीमध्ये जे उत्तर आलंय बारा हे दोन अंकी उत्तर आहे मग अशा वेळेला त्यातला दोन आहे तो आपण सगळ्यात शेवटी वर्गामध्ये वापरणार आहोत पण त्यातला जो एक आहे दशम स्थानचा तो आपण हातचा म्हणून घेतो मग हातचा म्हणून हा आपण दुसऱ्या पायरीतल्या आकड्याबरोबर वापरणार आहोत मग आता काय करायचं दुसऱ्या पायरीमध्ये आलेलं आहे उत्तर छत्तीस आणि पहिल्या पायरीतला एक हा हातचा आहे मग छत्तीस अधिक एक बरोबर झाले सदोतेस मग एकसष्टचा वर्ग लिहिताना आपण आधी लिहिणार सदोतीस त्यानंतर लिहिणार दोन जो की आपण पहिल्या पायरीमध्ये काढला होता आणि दोन नंतर लिहिणार एक म्हणजे एकसष्टचा वर्ग आलेला आहे तीन हजार सातशे एकवीस आता ही गंमत सुद्धा दोन अंकी संख्यांबरोबरच तीन अंकी संख्यांना सुद्धा वापरता येते करून बघूया उदाहरण घेऊया दोनशे एक्केचाळीस आता डावीकडचे पहिले दोन अंक घ्यायचे दोन आणि चार दोन आणि चार मिळून होत आहे चोवीस म्हणजे दोन आणि चार अशी बेरीज नाही तर दोन नंतर चार असं चोवीस म्हणून घ्यायचं आहे मग पहिल्या पायरीमध्ये चोवीस अधिक चोवीस बरोबर अठ्ठेचाळीस झाले आता ह्याच्यातला आठ आपण वापरणार आहोत आणि चाराला आपण हातचा म्हणून घेणार आहोत मग दुसऱ्या पायरीमध्ये चोवीस कोणी चोवीस झाले पाचशे शहात्तर मग आता पहिल्या पायरीतला जो हातचा आहे चार तो आणि पाचशे शहात्तर याची आपण बेरीज करणार आहोत पाचशे शहात्तर अधिक चार आलेले आहेत है पाचशे ऐंशी मग आपण जे उत्तर लिहिणार आहोत त्याच्यामध्ये आपण लिहायचे पाचशे ऐंशी त्याच्यानंतर लिहायचे आठ पहिल्या पायरीत आठ आलेलं आहे आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे है एक म्हणजेच दोनशे एक्केचाळीसचा वर्ग झाला अठ्ठावन्न हजार एक्क्याऐंशी